नमस्कार उन्हाळा आला की कलिंगडासोबतच टरबूज किंवा खरबूज बाजारात येतात भरपूर जीवनसत्व आणि खनिज असलेलं हे फळ आहे भारत इराण आणि आफ्रिकेत प्रामुख्याने याचे पीक घेतले जाते पाणीदार असल्याने शरीराचे तापमान काहीसे थंड ठेवायला हे आपल्याला मदत करतं खरबूजमध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळते यामुळे आपण संसर्ग आणि रोगापासून वाचू शकतो खरबूजमध्ये पाणी आणि फायबरचं मुबलक प्रमाण असतं त्यामुळं शरीर हायड्रेटेड राहतं आणि आतडे स्वच्छ ठेवण्याचं काम आपोआप होते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते भूक लागत नसेल तर हे फळ खायला द्यावे भूक वाढते अतिसार होत असल्यास खरबुजाच्या फोडीवर काळी मिरी आलं पावडर सैंदव मीठ जिरा पावडर घालून खाल्ल्यास लगेच आराम पडतो याचं नियमित सेवन केल्यानं त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन्स फॉलिक ॲसिड ई के e, आणि ए अशा जीवनसत्वांचा भरणा असल्याने त्वचा मृदू चमकदार व्हायला मदत होते शुष्क त्वचा काळे डाग आदी विकारांवर हे गुणकारी आहे यात मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम असल्याने मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना होणाऱ्या अतिरक्तस्रावापासून आराम मिळतो प्रसूतीनंतर दूध वाढण्यास मदत मिळते लोह आणि फॉलिक ॲसिड असल्याने बाळ आणि माता दोघांसाठी हे फायदेशीर आहे गरोदरपणात सुरुवातीच्या काळात येणारा सकाळचा थकवा कमी होण्यास यामुळे मदत मिळते लो कॅलरी आणि उच्च डायट्री फायबर पाणी खनिज आणि जीवनसत्वाचा भरणा असल्याने मधल्या न्याहरीच्या वेळी या फळाचा आवर्जून समावेश करा वजन नियंत्रित करण्यासही हे मदत करतं खरबूज रक्तशुद्धीकरणाचं काम करतं उन्हाळ्यात दररोज खाल्ल्यानं शरीराचे तापमान नियंत्रणित राहते मेंदूचे आरोग्य सुधारून स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते खरबूजात आढळणारा एडेनोसिन नावाचा घटक शरीरातील रक्त पातळ करतो त्यामुळे रक्त घट्ट होत नाही आणि हृदयविकाराचा धोका टळतो यामधील विटॅमिन ए आणि बीटा कॅरेटीनमुळं डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे खरबुजात पाणी मुबलक प्रमाणात आढळते आणि ऑक्सिजन मिळतो त्यामुळे किडनीमध्ये मुतखड्याचा त्रास होत नाही आणि हे सहज फ्लश होत राहतं खरबूज चवीला गोड असला तरी यामध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेली लोकही हे खाऊ शकतात याबाबतचे आणखी काही फायदे तुम्हाला माहीत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर यासारख्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग